हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे मकर संक्रांती आणि आपल्या नवीन वर्षाचा पहिला सण आहे हा. तर सगळ्या बायका खूप जल्लोषात मस्त साजरा करतात. सो आज मी पण जाणार आहे मंदिरामध्ये, 1:30 वाजता जाईन, कारण सगळ्या लेडीज त्याच वेळेस येतात आणि आमच्या इथं जास्त मराठी बायका नाही आहेत, त्याच्यामुळे एक 7-8 किंवा 10 अशाच बायका असतात. सो त्यामुळे मग जितकं शक्य होईल तितकं आम्ही मिळूनच करण्याचा प्रयत्न करतो. तर स्वयंपाक वगैरे केलाय मी, पूर्णाचा स्वयंपाक केलाय, पोळ्या केल्यात आणि सर्दी खूप जाम झाली, खूप जास्त सर्दी झाली. घरातली कामं पण पटापट तशीच केली, अजिबात इच्छाच नाही आहे काही करायची, पण खूप मोठा सण आहे ना आपला, त्याच्यामुळे सगळंच करावंच लागतं. सो पोळ्या वगैरे करायच्यात मला नंतर आल्यानंतर पूजेवरून. तर बाकी सगळं झालेलं आहे. तर मग म्हटलं आता चला तुमच्याशी गप्पा माराव्या आणि आपलं जे रुटीन आहे ते दाखवावं. सो चला पटकन रेडी होते आणि तुम्हाला भेटते मंदिरामध्ये. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच पद्धतीने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो, म्हणजे सुंगड्याची पूजा केली जाते. तर आमच्याकडे पण करतात बऱ्याच लेडीज असं वाण घेतात, म्हणजे विडा घेतात, विडा असतो बहुतेक हा. तर मी नाही घेत, आमच्याकडे घेत नाहीत, म्हणजे आई वगैरे कोणी सासूबाई घेत नाहीत, तर मी पण नाही घेतलेला. सो ह्या ज्या ताई आहेत त्या विडा घेतात आणि दुसऱ्या पण काही जणी. सो त्यांची ओटी भरतात सगळ्याजणी, 5 जणी, म्हणजे 5 फळांनी असतं, 5 फळांनी असतं बहुतेक हा. तर त्याला हळदी कुंकू वगैरे लावून त्यांची ओटी भरायची. आपण तो विडा आपण घेतला जातो, म्हणजे सासूबाईकडून किंवा कुणाकडूनही असं, आणि नंतर मग पुढच्या वर्षी त्यांना तो वापस करायचा असतो असं बोलतात ह्या, साडी वगैरे नेसून अशा पद्धतीने. तर खूप पारंपरिक आपली जी पद्धत आहे ना, हे खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. तर छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी पाहून. तुम्हीच पाहू शकता ना किती मस्त वाटते बघा. तर आमच्याकडे फक्त सुगडी पूजा करतात आणि वाण वगैरे देतात अशा पद्धतीनेच होतो. पहिले 14 कोयर येत होता, अभी 10-15 साल से चेंज हो गया है. हल्दी कुंकू लगाती हूँ, रुको आपको. तर यावर्षी मी वाणाचं वगैरे सामान सगळं इथंच आणलं होतं, म्हटलं 10-11 बायाच आहेत जास्त, कारण मोस्टली नाहीयेत. सो मग मी मंदिरामध्येच इथंच हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम करून घेतला माझा, कारण जास्त काही बायका नाहीत. आणि आता गुरुवारच्या पूजेच्या दिवशी मी केलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असाच मस्त. सो म्हटलं चला डबल नको, थोड्याच दिवसाच अंतरामध्ये आत्ताच झालेलं, 15 पण दिवस झाले नाहीत. सो म्हणून म्हटलं मग इथंच आपण घेऊन यावं. तर मी मेहंदीचे कोण घेतले होते, सो इथेच महिलांना मी ते वाढवून दिला आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम यावर्षी मंदिरातच करून घेतला. म्हटलं चला मंदिरात पण चांगलंच असतं, खूप चांगलं असतं केलेलं आणि छान वाटलं मस्त. तर आज रेडी वगैरे काही इतकं झालेली नव्हती, कारण सर्दी खूप जाम झालेली, इच्छाच नव्हती जास्त करायची रेडी वगैरे. सो तरी पण मस्त साडी वगैरे घातली होती, केस थोडेसे वळलेच राहिले होते, कारण स्वयंपाक करून घेतल्यानं तसेच बांधून ठेवलेले तसेच राहिलेले. सर्दी झालेली त्यामुळे इतकं काही मनच नव्हतं, तरी पण छान वाटलं मस्त.
तर इथं आम्ही थोडस फोटो शूट वगैरे केला आणि यानंतर आमच्या इथल्या दोन मुलींचं बोरणान होतं, त्या मुलींच्या बोरणाला गेली आणि बायकांनी हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम ठेवला होता. सो तिथे पण आलेली किती छान बसली तिला मजा येते बसायला, तिला भारी वाटते, तिला लय आवडते असं. पिहू ए पिहू गेलं का सगळे बाहेर जाऊन बसले असच हळदी मुकू लावून बस चॉकलेट प्लेट टाकून चॉकलेट प्लेट काय ते मग घरी गेला सगळं. हे कोणाचं घेऊन आली आपला हे पण वाटकले होत्या. हो लावली यायचे. हा